दरम्यान मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र हा निवडणुकीपुरता डाव तर नाही अशी शंका उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे पवारांनी देखील आरक्षणाचं भवितव्य कोर्टात ठरेल असं म्हटलंय. पाहुयात. या विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेली आहे आणि याला सगळ्यांनी एक वर्षाने पाठिंबा दिला. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावरच त्याचं खरं भविष्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही. या खुलीचे कोर्टांचे निकाल हे अनुकूल नाही. आतापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली. त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक तर ह्याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे. शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना जो काही आपल्याकडे रिपोर्ट असतो त्याच्यामधले जे काही निरीक्षण असतात आणि वेळोवेळी न्यायालयाने दिलेले आदेश असतात याच्या परव्यूमध्येच हा निर्णय आपल्याला करावा लागतो. जसं EWSला देखील 10% आरक्षण देण्यात आलं तसंच SEBCलाही 10% आरक्षण देण्यात आलं.